जे चंद्रराव मोरे होते त्यांचा डावा हात आणि उजवा डावा पाय आणि उजवा हात जो कलम केला त्यावेळेस इथं उकळत्या तेलामध्ये तेल असं उकळतं ठेवलं जायचं आणि ज्यावेळेस तेल उकळतं ठेवलं जायचं ज्यावेळेस ते डावा पाय आणि उजवा हात ज्यावेळेस कापलं जायचं त्यावेळेस लगेच तेलात बुचकळलं जायचं कशासाठी तर त्याच्यातून जास्त रक्तप्रवाह वाहू नये आणि ती जखम व्यवस्थित कव्हर व्हावी म्हणून आणि रक्त थांबावं जागच्या जागी म्हणून तेलामध्ये बुचकळलं जायचं म्हणजे महाराजांच्या काळामध्ये कैद्याला सुद्धा एवढी ही होती की त्याला जितक्या वेदना द्यायच्या तितक्या वेदना देऊन परत बरंही केलं जायचं असंही होतं अमावस्येला इथे रेडाचा बळी दिला जायचा दर अमावस्येला ती पूर्वजांची एक प्रथा होती त्याच्यामुळे म्हणून या जे काही मंदिर किंवा ही देवस्थानाची जागा याला रेडजाई नाव असं पडलं होतं महाराजांच्या या किल्ल्यावरती देवस्थानं इतकी आहेत की तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला समजेल की महाराज किती देवीचे आणि शिवभक्त होते किती निस्सिम भक्त होते महाराज महाराजांनी इथे आयुष्याची 25 वर्ष आणि 7 महिने राज्य केलं इथून सगळा राज्य कारभार सांभाळला महाराजांच्या पदस्पर्शनाने पावन झालेला असा हा गड या गडावरती हा गड आपल्याला अस्तित्वात आहे आणि पाहायला मिळतो हे आपलं मोठं भाग्यच समजावं काशी की कला जाती में मथुरा में मस्जिद वस्ती अगर शिवराय न होते तो आज सबकी सुन्नत होती।